देशभरात आज बारावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे सर्वसमावेशक सुलभ आणि सहभागपूर्वक मतदान प्रक्रिया अशी यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली मात्र दिवसेंदिवस घटत जाणारी मतदानाची आकडेवारी लक्षात घेता मतदान जागृतीसाठी पंचवीस जानेवारी दोन हजार अकरापासून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करायला सुरुवात झाली राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगानं मुख्य सोहळा आयोजित केला होता यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा विशेष व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला भारतीय लोकशाहीला अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचं सा प्रमाण पंच्याहत्तर टक्के असेल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं तसंच विकासाचा वेग कायम राखण्यासाठी देशभरातल्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात या विषयावर सर्वसहमती मिळवण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचनाही उपराष्ट्रपतींनी केली यशस्वी लोकशाहीसाठी सशक्त निवडणूक प्रक्रिया असणं आवश्यक असल्याचं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं देशातिपक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणुका अभाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं मोठं योगदान दिलं आहे अनेक निवडणूक अधिकाऱ्यांनी यासाठी प्राणही गमावले आहेत असं रिजिजू म्हणाले निवडणूक कायद्यात केलेल्या सुधारणांचा लाभ नवमतदारांना होईल असं मतही रिजिजू यांनी व्यक्त केलं सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी नागरिकांनी कोणत्याही दडपणाशिवाय मतदानासाठी पुढे यावं असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी केलं मतदार नोंदणीत वाढ होण्यासाठी आणि मतदानाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा भागात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले जातील असं सुशील चंद्र यावेळी म्हणाले दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी सर्वोत्तम निवडणूक आयोजनासाठी राष्ट्रीय तसंच राज्य आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात आले तसंच यावेळी दोन पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं